बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी गावगाडा प्रकरण पाचवे मुंबईवरून एका धार्मिक संस्थेनं डोंगरगावच्या महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक लाख रुपयाचा चेक गौतमच्या नावानं पाठवून दिला तो चेक घेऊन सकाळीच त्या मंदिराचा अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांना गौतम भेटला एक आनंदाची बातमी घेऊन आलो रावसाहेब कोणती रे बाबा आपल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मी मुंबईच्या एका धार्मिक धर्मादाय संस्थेकडे आर्थिक मदत मागितली होती का बरं मंदिराची पन्नास एकर जमीन मी गेल्या वीस वर्षांपासून वाहतो हो बऱ्याच वर्षांपासून त्यात काहीच उत्पन्न निघत नाही असं तुम्हीच मला मागच्या भेटीत सांगितलं होतं म्हणून तू भीक माग असा सल्ला दिला होता का गौतम खळकळून हसला म्हणाला रावसाहेब याला भीक म्हणत नाहीत देवाच्या मंदिरासाठी देणगी आहे ही देणगी काय आणि भीक काय दोन्ही एकच नाही गफलत करताय तुम्ही रस्त्यावर रुपया दोन रुपये मागतात आंधळे लुळे पांगळे त्याला भीक म्हणतात आणि रावसाहेब तुम्हाला सांगतो या देणगीलाच जर तुम्ही भीक म्हणत असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे जरूर म्हणा त्यावर मी एवढंच म्हणेन की मी देवासाठी ही भीक मागितली स्वतःसाठी नाही स्वतःसाठी की देवासाठी हे वेळच ठरवी का तुम्हाला शंका आहे मी स्वतःसाठी त्या रकमेचा दुरुपयोग करेन म्हणून पैसा हे बाबा तो पैसा तो पाहून कोणाचेही डोळे फाकतात त्यात तू गरिबीतून आलेला गरिबीतून येणाऱ्या माणसाचे डोळे पैसे पाहून फाकत नसतात रावसाहेब ते डोळे फाकतात तुमच्यासारख्या श्रीमंतांचे आता तुमचंच उदाहरण घ्या ना किती वर्षापासून तुम्ही देवस्थानची जमीन करतात तरीही आज ते मंदिर उजाड ओसाड झाले प्रत्यक्ष देवावर ऊन पाऊस पडतोय पण तरी त्याला सावली करण्याची इच्छा झाली का झाली इच्छा झाली होती पण त्या सचिवानं आडवी टांग टाकली मंदिर पाडलं कोर्टात केस सुरू आहे आता केस तशीच सुरू राहू द्या आता मी मंदिराचं बांधकाम सुरू करणार आहे नाही मी बांधकाम सुरू करू देणार नाही का कारण मी अध्यक्ष आहे ट्रस्टीचा गौतम हसला म्हणाला खरं म्हणजे मी त्या मंदिराचा कोणीही नाही फक्त या गावचा नागरिक आहे आणि नागरिक या नात्यानं कोणतंही जनकल्याणाचं कर काम करणं गुन्हा नाही म्हणून मी हे मंदिर बांधणार आहे मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईन कंप्लेंट असं मी तुमचं कोणतं वाईट करतो वाईट नाही हा माझा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तुमच्या एकट्याच्या प्रतिष्ठेपेक्षा मला देवाची निष्ठा महत्वाची वाटते म्हणून मी तुमच्या कंप्लेंटला भिनार नाही काय होईल कंप्लेंटमुळे मला पोलीस पकडतील जेलमध्ये घालतील एवढंच ना रावसाहेब त्याच्याकडे एकटक पाहत राहिले लोक कुणाचा खून करून जेलात जातात चोऱ्या दरोडे टाकतात आणि जातात जेलात मी मात्र देवासाठी जेलात जाईन देवासाठी आणि रावसाहेब तेही हसत हसत जाई रावसाहेब सुन्नच झाले आता मला फक्त तुम्ही अडवून पहा उद्यापासून मी काम सुरू करणार आत्ताच बजावतोय मी आणि गौतम तडक बैठक बाहेर पडला कोणत्याही गोष्टीला योगायोग असतात गेल्या वीस वर्षापासून स्वतः देव महादेव उन्हात तापत होता पावसात भिजत होता आता गौतमच्या पुढाकाराने सर्व गावकऱ्यांनी श्रमदान करण्याची तयारी दर्शवली आणि नुसती दर्शवली नाही प्रत्यक्ष कामाचा श्री गणेशा केला मजूर माणसं मिस्त्री विटा गिट्टी सिमेंट भरभरून येऊ लागलं रावसाहेब काहीच करू शकले नाहीत सचिवमध्ये आलाच नाही सर्व गावाने साथ दिली आणि एका महिन्याच्या आत महादेवाचे मंदिर भव्य दिव्य स्वरूपात उभं राहिलं भला मोठा गाभारा टोलेजंग जंग कळस भरपूर सभामंडप आणि आजूबाजूचा परिसरही वॉल कंपाऊंड घेऊन राईट शिवरात्रीला भंडारा ठेवला सार गाव जेवण करायला हजर साऱ्यांच्या तोंडी एकच चर्चा काही म्हणा गौतमनं अशी काही जादू केली की रावसाहेब आणि थोरात शेकडे थंडगारच झाले नदीवर बायांच्या गप्पा बाई पाहणं एवढ्या पाटलाईने जमलं नाही ते गौतमनं करून दाखवलं त्यानं म्हणते बाई बौद्धवाड्यात एक महिला मंडळ काढलं आणि त्यामार्फत पापड लोणची खडू बनवणे वगैरे उद्योग सुरू केलेत दर महिना पाचशे रुपये प्रत्येक बाईला मंजुरी पडते त्या गौतमने म्हणे एक बाल मंदिर ही सुरू केलंय बाई एक गोष्ट आली का कानावर कोणती ग त्या गौतमचं आणि बेबीचं काही लपड लपडं नाही ग प्रेम एकूण गावात असं एकूण वातावरण झालं होतं गौतमबद्दल चांगल्या वाईट गुणांचं अवगुणांचं कौतुक भरपूर त्या रात्री पाटलाच्या बैठकीत एक मिटिंग बसली हे बुद्धाचं पोरग लईच डोक्यावर चढलंय हो ना ज्याला त्याला शानपणा शिकवतही मले मी त्याशी चढते पण काय करू मी गावाचा सरपंच आहे ना पण सरपंच तुम्ही काहीतरी कराच कोणाचं गौतमचं आणि कोणाचं अशी चर्चा सुरू झाली अखेर एक निर्णय ठरला तडीपार करावं गौतमला तडीपार करावं तरच गावातलं वर्चस्व आणि ही खतम होईल आणि मग मीटिंग संपली डॉक्टर बेबीनं गावातच दवाखाना सुरू केला वडिलांच्या घरच्या प्रत्येकाच्या विरोधाला न जुमानता तिनं दवाखाना सुरू केला होता त्यामागे गौतमचं मार्गदर्शन होतं ही बाब पाटलाला खटकलीच पण पोरीचं मन मोडवलं नाही आता दवाखान्यात गोरगरीब लोक येऊ लागलेत दवाखाना सायंकाळी बंद व्हायचा सा। त्यानंतर ती आणि गौतम फिरायला जायची नेहमीप्रमाणे ती नदीच्या काठावर बसली होती गौतम तू पुढाकार घेतलास म्हणून महादेवाचं मंदिर बांधलं गेलं आहे मी केवळ निमित्त मात्र आहे बेबी करता करविता वरचा प्रभू असतो आता तुझंच उदाहरण घे तुझी घरच्या सगळ्यांची इच्छा शहरात दवाखाना टाकायची होती पण तू माझं ऐकलंस आणि दवाखाना सुरू केलास आज गोर गरिबांची ही रीग लागते दवाखान्यात डॉक्टरची दवा आणि देवाची दुवा घेऊन लोक सुखानं घरी परततात हा आनंद हे समाधान केवळ पैशानं मिळत नसते पैशानं वरपांगी सुख खरेदी करता येतं आत्मिक समाधान नव्हे एखाद्या श्रीमंत माणसाला पैशाच्या गादीवर सुखानं झोप येत नाही तो तळमळतो तो, तो थांबला आणि मग म्हणाला माणूस समजण्यासाठी संवाद हवा संवाद संवाद नसेल तर माणूस समजेल कसा बेबी तुला सांगतो समाजात चेहरे भेटतच नाहीत भेटतात फक्त मुखवटे खरा आहे गौतम तुझं पण मला वाटते समाजात अजून ही भली माणसं आहेतच पण ते पाहण्यासाठी माणसाजवळ दृष्टी हवी देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो त्याचा विसर पडू देऊ नकोस यंत्राने माणसे बलवान करावीत पण माणसाचेच यंत्र होऊ नये राम वनवासी झाला तरीही तो अयोध्याचा राजा होताच की आणि माणसाच्या जीवनात उन्हाळेच येतात का कधीतरी पावसाळाही येतोच की जीवनाच्या प्रत्येक वळणावर दोन रस्ते भेटत असतात एक चांगला आणि दुसरा वाईट आपल्या जीवनात शब्दांना ठिंबाला फार महत्त्व असते चिंता आणि मध्ये फरक केवढा फक्त एका ठिंबाचा अक्षर तीच अक्षरांची संख्याही तेवढीच फक्त फरक एका ठिंबाचा ठिंब म्हणजे पूर्णविराम फुलस्टॉफ माणूस जीवन जगतो अर्धविरामात त्यात त्यानं त्या सुधारावं ही अपेक्षा अर्धविरामात जो सुधारला नाही तो शेवटपर्यंत सुधारणार नाही अखेर त्याचं जीवन थांबतं ते पूर्ण फुल फुलस्टॉप माणसाच्या जीवनाचा प्रसार म्हणजे अर्धविराम घेता घेता पूर्णविरामपर्यंत पोहोचवणे होय जसं आपण आपल्या सावलीजवळ जात जातो तसतशी सावली आपल्यापासून तस दूर जात असते काळ वेळ आपल्या ठराविक वेगाने वाटचाल करत असते स्वप्नांचा प्रवास संपत नसतो संपत असतो तो स्वप्न पाहणारा माणूस माणसाला प्रसंग बरेचदा वळण लावतात परंतु प्रसंगाला वळण लावणारे फारच कमी आढळतात एखादा अनुभव आल्यावर लगेच निष्कर्ष काढण्याची घाई करू नका थांबा विचार करा कदाचित तुमचा निष्कर्ष बदलू शकेल समस्या निर्माण झाल्याशिवाय मार्ग सापडत नाही कोणतंही संकट मोठं नसतं आपली सहनशक्ती कमी असल्यामुळे ते मोठं वाटतं प्रेमपूर्ण हसणे सुद्धा सर्वात महाग गोष्ट आहे का हसण्यासाठी काय खर्च येतो इंग्रजीत एक म्हण आहे इट कॉस्ट नथिंग टू बी काइंड प्रेमपूर्ण हसण्याला काही खर्च येत नाही एका पायरीला तुडवल्याशिवाय दुसरी पायरी चढता येईल कशी वारा झुळूझुळ जुल आला झुळूक बनून आला तर माणसाला वेगळा आनंद देऊन जातो पण हाच वारा झपाट्यानं अंगावर आला तर त्या वाऱ्याचं वादळ होतं हे सगळे विचार रुजवण्यासाठी माणसाजवळ मन असावं लागतं आणि ते मन मुर्दाळ नको ते जिवंत मन हवं असतंय आज साक्षर झालेल्या माणसाला ही सुशिक्षित करण्याची आवश्यकता भासावी ही खरी समस्या आहे रक्ताच्या नात्यापेक्षा मनाचे नाते अधिक जवळ असतात बेबी तुला आणखी सांगतो परमानंदासाठी आणि मग त्रस्त झालेला माणूस आत्मिक शांती शोधण्यासाठी देवळात जातो आश्रमात जातो एखाद्या साधूबाबांजवळ जातो एक असे सदग्रस्त माझ्या परिचयाचे आहेत बेबी गर्मश्रीमंत आहेत सर्व सुख हात जोडून उभे आहे बायको मुलं बाळ सून नातू सगळं काही पण त्याला मानसिक समाधान नव्हतं म्हणून तो एका आश्रमात आला शांती आश्रम त्या आश्रमाचं ते आश्रमा ते नाव तेथे ते महाराज युगपुरुष होते सात्विक होते बुद्धिमान होते ते त्या सद्ग्रस्ताला म्हणाले तुम्ही शांती शोधताय ते ह्या आश्रमात मिळाली पाहिजे क्षणभर का होईना सांसारिक सुखदुःखाचा विसर पडतो तरच मी आश्रमाला शांती आश्रम म्हणेन आणि आश्चर्य असं की त्या सदग्रस्त शांती मिळत होती आत्मिक समाधान मिळत होतं अरे मलाही असाच आत्मिक समाधान मिळतं सकाळी असाच एक पेशंट आला एकुलता एक, एक मुलगा डायरियानं आजारी होता आईवडील रडत होते मी त्यांना समजावलं मुलाला औषधं दिली सलाईन लावली सायंकाळी पाच वाजता तो मुलगा हसत खेळत घरी गेला व्हेरी गुड समाजातल्या प्रत्येक माणसानं सुख समाधानाची आवश्यकता आहे फक्त ते मिळवायचे मार्ग वेगवेगळे आहेत जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते न्यायालय म्हणजे आईचे मायालय होय खरी गोष्ट आहे गप्पा गोष्टीत वेळ चटकन निघून गेला आता अंधार पडायला सुरुवात झाली होती चल निघूया गौतम चल गौतम मला एक शंका सारखी सतावते रे कोणती ग असं वाटतं तुझं हे कल्याणकारी धोरण इथल्या वतनदार मंडळींना आवडून राहिलं नाही ही गोष्ट माझ्याही लक्षात आली बेबी मग असं विरोधी वातावरणात तुला अशी जनसेवा करणं धोक्याचं नाही वाटत गौतम हसला म्हणाला चांगल्या कामाला विरोध होणं हे हिंदूंच्या पुराणातही पाहायला मिळतं तसंच मुस्लिमांच्या ही, ही हो ना असं वाटतं चांगला माणूस वाईट माणूस हा माणसाचा प्रकार आहे प्रकार नव्हे प्रवृत्ती चांगला माणूस म्हणजे सत्प्रवृत्तीचा माणूस आणि वाईट वागतो विकृतीचा माणूस याचं जिवंत उदाहरण म्हणजे रावण आणि राम असे असे राम रावण केवळ रामायणातच आहेत असं नाही आजही आहेत आजही कौरव पांडव आहेत आणि म्हणून संघर्ष समाजात आहे हिंसा अत्याचार समाजात आहे आपल्याला सुंदर समाजाचं स्वप्न सा साकार करायचं आहे सा बेबी तुझं हे झालं सामाजिक स्वप्न पण तुझं वैयक्तिक स्वप्न म्हणजे स्वप्नातही असा प्रकार आहे तर तो हसला तीही हसली खरं सांगू मी अजून माझ्या बाबतीत कोणत्या स्वप्नांचा विचार केला नाही आता परवाचीच गोष्ट बघ ना मला नागपूरचे पाहुणे पाहायला आले होते नागपूरचे पाहुणे होय मुलगा एम बी बी एस झाला आहे अच्छा म्हणजे दोघेही डॉक्टर तुझ्या पूर्वपरिचित नाही तो पुण्याला शिकला आहे मग कुठंपर्यंत आलं आहे अजून काही नाही पण लग्नाचे वेध लागलेत ती मंद हसली मंदावल्या चांदणीसारखी खरं म्हणजे आत्ता कुठे आपण आपल्या सामाजिक कार्यात इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली होती आणि एवढ्यातच म्हणूनच मी तूर्त लग्न करणार नाही असं घरी सांगितलंय मग घरी एकूण मत ते अजून स्पष्ट समजलं नाही आपल्या समाजात असंच होतं बेबी मुलगी वयात आली की तिच्यासाठी लग्नाची घाई होते पण हे चुकीचे आहे अगदी शंभर टक्के मुलगी वयात आली म्हणजे ती लग्नास योग्य झाली असं नव्हे कारण ती शारीरिकदृष्ट्या गर्भधारणा राहण्यास सक्षम असते म्हणून शासनाने जो कायदा केला आहे मुलगा एकवीस वर्षांचा आणि मुलगा अठरा वर्षांचा तो योग्य आहे तरीही चुरून लपून लग्न होतातच हे मात्र तेवढंच खरं मी तरी आणखी दोन वर्ष तरी लग्न न करण्याचाच विचार करते मी सुद्धा पण तरीही आईवडिलांचा आग्रह केला तर ऐन वेळेवर आलिया भोगाशी असावे सादर व्हावं लागेल ते बरोबर आहे बघू चलायचं घरी हो चल आजही बराच वेळ झालाय आपल्याला आणि ती मग घराकडे परतली साऱ्या गावात एकच बोंबा बोंब एकच चर्चा गौतमला त्या रात्री अंधारात कुणी मारला असेल बरं झालं डोक्याला जास्त मार बसला नाही नाहीतर टकोरं खल्लास तरुण तरुणपुराने त्या डॉक्टर बेबीच्या दवाखान्यात भरती केला बेबीनं जखमावर पद्धतशीर बँडेज केलं उजव्या हाताला मार लागला होता कपाळाला ला मार होता तिनं व्यवस्थित ते बँडेज केलं इंजेक्शन गोळ्या दिल्या आणि त्याला बेडवर निवांत आराम करायला सांगितलं सकाळी डॉक्टर बेबी त्याला तपासायला आली ती सोबत त्याचा नाश्ता चहा वगैरे घेऊनच चहा घे हा नास्ता घे बेबी घे मला कोणी मारला असेल ग त्याचा विचार नंतर करू अ पहिलं चहा घे मला इंजेक्शन द्यायचं आहे तुला रात्रीची गोळी घेतली का गौतम काहीच बोलला नाही अरे गोळी इथंच अशाने कसा बरा होशील तू ए बरा होईन मी खात्री आहे मला खात्री हो ना बुरा माणूस बरा होत नाही मी बुरा तेवढा नाही ही, ही एक गोष्ट आणि आणि काय ज्यांनी मला मारलं त्यांना मला काही सांगायचं आहे ते काय हात उघारण्यासाठी नसतात तर ते काही उभारण्यासाठी असतात बेबी हसली आणि दुसरी गोष्ट ती कोणती ती म्हणजे तुझ्या हस्तस्पर्शातच अशी जादू आहे की मी मेलो तरी तुझ्या केवळ स्पर्शानं मी जिवंत होईन पुरे रे असं नकोस बोलू तुला सांगते आयुष्यात सारीच नाती फूल असतात एकच नातं खरं असतं स्वतःशी स्वतः असलेलं अगदी बरोबर आणि गौतम तुला मी मरू देणार नाही निदान माझ्या अगोदर तरी बेबी तो पाहतच राहिला म्हणाला एवढा हा जवळ असतो पण मनापर्यंत पोचू शकत नाही शरीरापासून मनापर्यंत पोचवणारा फूल का बांधला जाणार नाही गौतम तुला जर काही झालं तर मीही तुझ्यासोबतच मरेन पुढचा जन्म घेण्यासाठी बेबी आज तू माझं मन मोकळं केलंस आज मला खरा प्रेमाचा साक्षात्कार झाला आहे खरंच मी धन्य झालो मी भाग्यवान आहे बेबी एवढ्यात नर्स आली मॅडम बाजूचा पेशंट सिरियस झाला आहे आत्ता येते गौतम नाश्ता चहा घे मी येते होय आणि ती दुसऱ्या पेशंटकडे गेली आठ दिवस झाले गौतम आता बरा झाला होता एका दुपारी बेबी दवाखान्यातून त्याच्याजवळ बसली होती गप्पा गोष्टी करीत होती तू चांगला झालास म्हणून महादेवाला प्रसाद वाटणार आहे मी तो हसला खरं म्हणजे तुला जीवदानच मिळालं एक प्रकारचं गौतम गप्पच काय रे खरंच नेमकं हे घडलं कसं अगं त्या दिवशी मी न्हाव्याकडे कटिंग दाढी करायला गेलो बरं मग तो न्हावी म्हणाला तू बौद्ध जातीचा आहेस तुमचा न्हावी वेगळा आहे तुमच्या जातीचा आम्ही फक्त पाटील लोकांच्या दाढी कटिंग करतो म्हणून तुझा तो म्हणाला मी जाणार आता साहेबराव पाटलांकडं त्यांना जाऊन सांगतो मी म्हटलं सांग अरे वा आणि आला साहेबराव पाटलाला घेऊन मग मग काय पाटल्यानंतर मला शिव्या द्यायला सुरुवात केली तुम्ही महारडे माजले म्हणाला तू लिडरशिप सोड तर नाही तर तुला बघून घेईन म्हणाला आणि त्याच रात्री चौकात अंधाराचा फायदा घेऊन तीन चार लोकांनी काठ्यांनी मारलं मला बघ कारण म्हणशील तर काहीच नाही नाही कसं नावी कटिंग दाढी एकनिमित्त झाला मला माहीत होतं तो नावी माझी कटिंग करणार नाही म्हणून तसं मला झाबू मास्तरनं कल्पनाही दिली होती पण म्हटलं बघावं बरं हे जाती भेदभाव कुठल्या स्तरापर्यंत आपलं डुख धरणं आहे ते पण त्यांचं दुखणं पांढरपेशी माणसाचं खरं मूळ दुखणं माझं सामाजिक कार्य आहे त्यांना ते आवडून राहिलं नाही म्हणून मला अशी मारपीट करण्यात आली मलाही तसंच वाटतंय थोडा वेळ दोघंही स्तब्ध होते मग गौतम म्हणाला बेबी तुला एक सांगतो माझा गाव विकासासाठी जीव गेला तरी चालेल पण मी हे कार्य विकासाचं सोडणार नाही नको सोडू मीही तुझ्या पाठीशी आहे गौतम हसला बरं गौतम जाते मी एवढ्या लवकर हो घरी आईनं लवकर बोलावलं होतं काही विशेष नाही तसं काही नाही दोघही हसलेत बाय गौतम आणि बेबी रस्त्यानं लागली पोस्टानं एक निनावी पत्र आलं गौतम तू शिकलास तू तु तुझ्या शिक्षणाचा फायदा बाहेरगावी नोकरी करण्यासाठी करून घे गावात राहून उगा जनजागृती वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नकोस त्यातून तुझा काही फायदा होणार नाही होईल तर फक्त नुकसानच म्हणून आमचा प्रेमाचा सल्ला एवढाच आहे तुला तू तु हे गाव सोडून निघून जा अन्यथा तुला जीवाला मुकावं लागेल तुझा हितचिंतक एक्स वाय झेड पत्र वाचल्यानंतर गौतमनं बेबीची भेट घेतली तिनंही ते पत्र वाचलं मग म्हटलं गौतम आपण हे प्रकरण पोलीस स्टेशनला कळवू मारण्याची धमकी देणं हा फार मोठा गुन्हा आहे कायद्यानं अशा व्यक्तीला शिक्षा होऊ शकते बेबी मला त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची नाही शिक्षा माणसाला घडवत नाही उलट बहुतेक वेळी माणसाला बिघडवतेही डॉक्टर बेबी ऐकत होती गौतम बोलत होता मला त्या बिघडलेल्या माणसातला तो तो आतला पशु बाहेर काढायचा आहे त्याला त्याची ते चूक समजली तर तो निश्चित त्या चुकीचं परिमार्जन करेल त्याच्यातला माणूस जागा होईल पहा प्रयत्न करून तुला माहीतच असेल बेबी गौतम बुद्धाचं उदाहरण घे एका रात्री पत्नी आणि मुलगा राहुल यांना राजमहालात सोडून सत्याच्या शोधात जंगलात चालले गेले कित्येक वर्षानंतर जेव्हा ते बुद्ध होऊन आले तेव्हा त्यांच्या पत्नी मुलाला सोबत घेऊन त्यांच्याजवळ गेली भरपूर राग होता तिच्या मनात खूप काही बोलले ते बुद्धाला रागाच्या भरात काय अधिकार होता त्यांना एका मुलाचे वडील मुलापासून अलग करण्याचा त्यावर बुद्ध शांतपणे म्हणाले तुझा पती सिद्धार्थ होता या मुलांचा पती सिद्धार्थ होता परंतु आज जो तुमच्या समोर उभा आहे तो सिद्धार्थ नाही गौतम बुद्ध आहे आत्मा बदलल्याने शरीराचे काही महत्त्व राहत नसतं तर तूही बुद्ध बनण्याच्या मूडमध्ये आहेस तसं नाही ग नाही म्हटलं तुझंही नाव गौतम आहे म्हणून म्हटलं बुद्धाची जागा कुणीही घेऊ शकणार नाही पण त्यांचे आचार विचार जगाच्या कल्याणार्थ वापरायला काय हरकत आहे कावळ्यानं कितीही मेकअप केला तरीही तो राजहंस होऊ शकत नाही हे सत्य कोण नाकारेल बरं बरोबर आहे गौतम तुझं म्हणणं आणखी सांगतो तुला वाल्याकोळी एक नंबरचा वाटमारी करणारा गुन्हेगार होता जो वाटेनं जात होता त्याच्याजवळचं सार काही धन लुटत होता आणि आपल्या पोरांचा सा प्रपंच चालवत होता आठवण रहावी म्हणून एक वाटमारी केली की एक दगड रांजनात टाकत होता असे सात रांजन दगडांनी भरलेत एवढी भयानक प्रचंड वाटमारी त्यानं केली होती आणि कोणत्याही गोष्टीला एक विशिष्ट वेळ यावी लागते म्हणतात तशी वेळ आली नारदमुनी नेहमीप्रमाणे भटकंदी करीत करीत त्याच वाटेनं निघालेत आणि आलेत वाल्याकोळी उभा होता तिथंपर्यंत वाल्याकोळीनं हातात फरशा घेतल्या व म्हणाला कुठं चालला साधू बोवा मी हो माझ्या नेहमीच्या ठिकाणी वाल्या हसला म्हणाला तू तु तुझ्याजवळचं तु मला धन दे धन होय अरे पण माझ्याजवळ तर काहीच धन नाही काय आहे मग तुझ्याजवळ माझ्याजवळ फक्त हा तंबोरा आहे तंबोरा हो लागत असेल तर घे तंबोरा घेऊन माझं पोट कुठं भरणार आहे एकट्याचं पोट म्हणतोस की नाही माझं माझ्या कुटुंबाचं अच्छा म्हणजे तू तु तुझ्यासाठी तु नाही तर कुटुंबासाठी तू हे करतोस तर अर्थातच पण काय रे एक गोष्ट विचारू तुला विचार तू तु वाटमारी करतोस खून करतोस तू एवढं पाप करतोस ते कुटुंबासाठी मग हे कुटुंब तुझं बायको पोरं तुझ्या पापाचे वाटेकरी होतील का वाल्या कोळी विचारात पडला काहीसा गोंधळला पण लगेच सावरून म्हणाला अर्थातच मुनी हसले म्हणाले जा घरी जाऊन विचारून ये थांबा साधूबुवा तुम्ही इथेच इथेच थांबा मी आत्ताच घरी जाऊन माझ्या पत्नीला हे विचारून येतो ठीक आहे तो घरी गेला आणि काही वेळानं परत आला नाही साधूबाबा नाही माझी पत्नी माझ्या पापाची वाटेकरी होण्यास तयार नाही माझी मुलंही तयार नाहीत आजपर्यंत मी त्यांच्यासाठी एवढे जीव घेतले धन कमावलं पण आज कुणीच पापाचं वाटेकरी होण्यास तयार नाही नारद मुनी मान डोलावली आता माझं कसं होईल प्रत्येक माणसाच्या जीवनात एक वेळ अशी येत असते की आता माझं कसं होईल नारदमुनी क्षणभर थांबले वालाने त्याचे पाय पकडले म्हणाला माझ्या चुकीचं परिमार्जन कसं होईल प्रत्येक माणसाच्या जीवनात एक वेळ अशी येते तीच वेळ तुझ्यावरही आली यात नवल काय पण मला पश्चाताप होतोय आता एकच कर तू या जागेवर प्रभू रामाचं नाव घेत जप कर मला तर नाव येत नाही माहीत आहे मला म्हणून तू मरा मरा म्हणायचं त्यातूनच रामध्वनीत होईल आणि तुला मार्ग मिळेल पापातून सुटण्याचा ठीक आहे बाबा आणि वाल्यानं तसं केलं आणि वाल्याचा वाल्मिकी झाला गौतमची गोष्ट संपली तशी बेबी म्हणाली जसे वाल्मिकी बुद्ध समाजात निर्माण होतील 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 कदाचित होणारही नाहीत पण आपण तसा प्रयत्न केलात याचं तर आपल्या मनाला समाधान होईल हां एवढं मात्र खरं आहे एवढ्यात वॉलक्लॉकमध्ये दोन वाजल्याचे ठोके पडले आता आराम कर मी काही पेशंट बघते तू गेलीस की मला कर्मेन असं होतं ग शिवाय मला दवाखान्यात राहण्याचा कंटाळा आला आहे जमल्यास उद्या डिस्चार्ज देईल तुला आठवणीनं ती हसली तोही हसला ती जाऊ लागली आणि त्यानं आचार्य रजनीशांचं बौद्ध धर्म जीवनदर्शन वाचायला हाती घेतलं अखेर डॉक्टर बेबीनं गौतमला डिस्चार्ज दिला गौतम आता बरा झाला होता गावातील चाहते त्याच्याजवळ त्याची भेट घ्यायला येत होते तशातच झाबू मास्तरही गौतमच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी आले काय म्हणते तब्येत गौतम अरे मास्तर या या जय भीम बरे आहे तब्येत मास्तर काय समजतात हे पांढरपेशी लोक स्वतःला त्यांचं त्यांनाच माहीत गौतम आपण बुद्ध आहोत म्हणून अशी वागणूक मिळणे बरोबर नाही या विरोधात आपण उपोषणे मोर्चे काढू मास्तर शांत व्हा त्यांना शिक्षा देणारे आपण कोण तो वरचा आहे ना हा जाती भेदभाव ही पांढरपेशी लोक सुरुवातीपासून पाळत आलीत आजही पाळतात म्हणून तर खैरलांजी खेडेगावातील खेडे गावातील दलित कुटुंबावर फार भयानक अत्याचार झाला संपूर्ण कुटुंब त्यात उद्ध्वस्त झालं शेवटी न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा जन्मटिपीची शिक्षा काही ना सुनावली दलित न्याय मागायला गेला म्हणून न्यायालयाने त्याला न्याय दिला तसाच तूही तुझ्यावर झालेल्या हल्ल्याचा अपराधांना शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न कर म्हणजे खैरलांजीसारखे तुझ्यावर झालेला अन्याय हल्ला असे दलितावर होणारे हल्ले थांबतील बरोबर आहे तुमचं म्हणणं मास्तर मला पटतं पण योग्य वेळ येऊ द्या बरं येऊ दे मी म्हणत होतो गौतम आपल्या गावात काव्यसंमेलन घडवावं काय काव्यसंमेलन गौतम हसला गौतम हसू नकोस बऱ्याच दिवसापासून आपल्या गावात कार्यक्रम झाले नाहीत म्हटलं तूही बरा झाला आता काव्यसंमेलनाचा आस्वाद गावकऱ्यांना चाखू द्या त्यांच्यासोबत आपणही आनंद लुटूया अरे पण त्यासाठी गौतम त्याला काही खर्च येत नाही माझ्या ओळखीचे कवी लेखक शाहीर आहेत ते मला नाही म्हणणार नाहीत मग ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रिर्या मंगानं गावात दंडी दिली आपल्या गावात काव्य संमेलन आहे म्हणून बुधवाड्यात मोठा सभामंडप टाकण्यात आला लाऊडस्पीकर ओढू लागला शहरातील चार पाच शायर लेखक कवी असे लोक डोंगर गावात हजर झाले त्यात नवोदित लेखक कवी शायर सोबतच एक दोन प्रस्थापित लोकांनीही हजेरी दिली अध्यक्षीय भाषणात एका प्रस्थापित लेखकाने आपले विचार मांडले आज दलित साहित्य चळवळीने स्पर्धात्मक युगात आपले स्थान आणि मान मिळवला आहे आज दलितांच्या नावाने नुसतं राजकारण खेळलं जातं पण त्यांना सत्तेच्या स्पर्धेत कवडीचीही किंमत नाही आपण पाहतच आहोत की दलित बांधवांच्या जमिनी गेलेत पूर्वीची जंगलं गेलीत काही दिवसानंतर निसर्गानं दिलेले नदी नाले पहाड हेही जातील एवढंच कशाला आदिवासींच्या जातीसुद्धा चोरणं सुरू आहे सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आज साहित्य क्षेत्रातही वेगवेगळे वेग प्रवाह कार्यशील आहेत मराठी साहित्य संमेलन प्रादेशिक साहित्य संमेलन कामगार साहित्य संमेलन काव्य संमेलन दलित साहित्य संमेलन स्वत्वाची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीनं अशा संमेलनाची आज नितांत गरज आहे हे बंधून मी या प्रसंगी ठामपणे एवढंच सांगतो व माझे दोन शब्द संपवतो एवढं बोलून अध्यक्ष बसले नंतर छोट्या मोठ्यांची भाषणं झालीत रात्रीला नवकवींचे कवीसंमेलन झाले त्यात झाबू मास्तरनेही भाग घेतला आता नऊ वाजत आले होते शायर बाहेर कुठे गेले एकटेच त्याचा पत्ता कुणालाच नाही शेवटी लाऊडस्पीकरमधून आऊट केले शायर जिथं असतील तिथून त्यांनी ताबडतोब यावं इकडे सारे पब्लिक त्यांच्या आतुरतेनं वाट पाहत आहेत पण कवी शायर अजून आले नाहीत शेवटी पुन्हा अनाऊन्समेंट प्रसिद्ध शायर यांनी लवकरच स्टेजवर यावं पब्लिक आरडाओरडा करीत आहेत लवकरच या आणि मग शायर आले अगदी हलत डुलतच समोरची फोरं हसू लागली हा कवी दारू प्याला गेला होता पहा कसा डुलतोय तो शायरला माईक ही बरोबर धरता येत नव्हता हा तमाशा पाहून पब्लिक बोंबा बोंब करू लागलं शेवटी झाबू मास्ताना सगळ्या पब्लिकची समजूत काढली शांत वा शांत वा आता कवी महोदय आलेले आहेत आता लवकरच ते आपल्या शेर शायरीची कविता सादर करतील तेव्हा कृपया ऐका त्यांच्या कविता शेरो शायरी शायर दारूत भम झालेले होते त्याने माईक धरला आणि मोठ्यानं बोलले सब गरे है साले हे पब्लिकनं ऐकल्यावर पब्लिक भडकली त्याने त्याच्यावर ते गोटे माती फेकले बायाने तर चपला फेकल्या हे सडा स्टेजवर कोठला गदा कवी आणलास रे गौतम एक म्हातार उठलं आणि त्याचीच म्हातारी ओरडली आहो तुम्ही कविता काय ऐकताय तिकडं आपली बकरी घरी आली नाही अजून पाहू चला उठा एवढ्यात शायर माईकवर बोलले अरे इतना क्यों करते भाई अरे कविता का नाम है गधे गधे झाबू मास्तरनं आलेला शब्द पडजिबेनं परत नेला मग लोग थामले शायर बोलू लगले इधर भी है गधे उधर भी गधे है जिधर देखता हूँ मैं सब गधे ही गधे है लेकिन अरे बिगर माइक में चिखे वो नकली गधे है लेकिन माइक में चिखे वो असली गधे है मग मात्र पब्लिक ने टाड़ा बाजव शायर ही खुश पुढ़े बोलू लगले आप हमें समझे नहीं हम हम क्या चीज है जब हम अलविदा हुए तब क्यों भाते ही रह गए कवी स्वतःशी खुश झाले बढ़िया पुन्हा प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शायर खाली बसले दुसरे कवी माईक समोर उभे राहिले मित्रांनो मी एक किस्सा सांगतो एकदा एक, एक कवयित्री आपला शुभ्र कुत्रा घेऊन हिंडायला बाहेर पडली हिंडत हिंडत मैं उभा टेकड़ी शायर हूं अरे तू शायरी नहीं पूरा कच्चा अंडा है मुझे पक्का मालूम है तू उल्लू का पट्टा है शायर राग आला मी मनालो। अरे आसमान के सितारे कैसे आए तेरे साड़ी में त्यावर तिने ताड़कन उत्तर दिला। मेरे कुत्ते के बाल कैसे आहे तेरे दाढी पे अरे संभाल के बात कर मैं बी शायर हूं। अरे जान तू शायर है ना शायर का नतीजा तू है सिर्फ तेरे बाप की गलती का नतीजा असं ही शेरो शायरीत भांडणं चालली अखेर कवयित्री आपला पांढरा कुत्रा घेऊन निघून गेली मग मी राहिलो एकटाच मला भीती वाटली त्यात पोलिसांची शेट्टी वाजली तसाच मी पळत सुटलो एक किलोमीटर मी पुढे पळत होतो आणि मागून पोलीस सिट्टी वाजवत पळत होते एका घराजवळ मला पोलिसांनी पकडलं रात्री पोलिसांच्या घरात घुसतो काय नाही साहेब मग पळत का होतास हे फाटक का उघडलंस हे फाटक होय हे माझं घर आहे म्हणून मग तू पळत का होतास सांगतो साहेब मी कवी आहे शेरोशायरी करण्याची मला आवड आहे मी आजच्या पांढऱ्या शुभ्र पौर्णिमे रात्री फिरायला गेलो टेकडीवर बसून काही कविताही केल्यात पण त्यात रात्र जास्त झाली मला भीती वाटली म्हणून मला घरापर्यंत सोबती हवा होता म्हणून मी पळालो म्हणून मी पळावलो नसतो तर तुम्ही माझ्या सोबतीला पाठला केला असता का हा युक्तिवाद ऐकून पोलिसांना आपल्या कपाळावर हात मारून घेतला मित्रांनो माझ्यासोबत घडलेला हा किस्सा आवडला की नाही आवडला हो आणि प्रेक्षकांनी पोट भरून टाळ्या वाजवल्या आणि कवी शायर आपल्या जागेवर बसले आता पुढचा कवी उभा राहिला तो माईकसमोर बोलू लागला सलाभातप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीला महादेवाच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळं नव्यानं बांधलेल्या मंदिरासमोर दुकानांच्या रांगा लागल्या होत्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली होती मुलांसाठी आकाश पाळणे आले होते काही प्रदर्शने आल्या होत्या एका बाजूने जलसे तमाशाचे तंबू लागले होते तर दुसऱ्या बाजूने सिनेमा टुरिंग टॉकीचे डेरे पडले होते स्वतः मंदिराचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख आणि जुन्या काळात ज्यांच्याशी वैर होतं ते सचिव थोरात आता दोघंही मंदिराची व्यवस्था पाहत होते स्वतः सरपंच अण्णा पाटील मंदिराच्या बैठकीत ठाण मांडून बसले होते साहेबराव पाटील आणि त्यांची मित्रमंडळी तमाशा मंडळीकडे एक चक्कर मारून आले होते रात्रीचे वेळ इलेक्ट्रिक दिव्यांच्या रोषणाईत सारं वातावरण स्वर्गमय झालं होतं लाऊडस्पीकर्सवरची गाणी सारा आसमंत धनानून सोडत होतं आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे हौसे नवसे गवसे यात्रेची मजा लुटत होते पिर्यामंग आणि त्याचे दोन्ही पोरं सनई चौगडा वाजवत होते पांडू देवाचे कपडे धुवून आणले होते श्याम्या लहान लहान अर्बकाचे जावळ काढण्यात मशहूर होता स्वतः डॉक्टर बेबी महाप्रसाद तयार करणाऱ्या मंडळीवर लक्ष देत होती दुसऱ्या दिवशी सर्व भाविक भक्तांना सार्वजनिक जेवण देण्यात येणार होतं बेबी तिकडे लक्ष देत होती स्वयंपाकी स्वयंपाक करत होते रात्रीला बारा वाजता महादेवाची भव्य पालखीची मिरवणूक निघणार होती एकूण आनंदी आनंद वातावरण होतं पण पण डॉक्टर बेबी मात्र बेचैन होती क्षणो तिची बेचैनी वाढली बाबा काय बेटी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली एवढ्या मोठ्या यात्रेत या मंदिराच्या आवारात परिसरात गावातला माणूस एक माणूस आलेला नाही होय मी समजलो नाही तू तू कुणाबद्दल बोलतेस गौतम अरे हो गौतम तो आलाच नाही इकडे पाटील गोंधळे त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला काय झालं गौतम गौतम हो बाबा बोला तरी गौतम आला होता बेटी पण पण काय झालं पाटील मंडळीनं आणि पंच कमिटीनं त्याला मंदिराच्या आत येऊ दिलं नाही मंदिराच्या आत येऊ दिलं नाही हो बेटी कारण कारण तो बौद्ध समाजाचा आहे बौद्धांना हिंदू मंदिरात प्रवेश नाही असं कुठल्या देवाने सांगितलंय सांगितलं नसलं तरी एक परंपरा आहे ती पूर्वापार चालत आलेली ती परंपरा खोटी आहे देवादारी कुठलाही भेदभाव नाही त्याचेदारी सारे त्याची लेखरं आहेत हे खोटं थोतांड मांडलंय स्वार्थी पोटभरू धर्म मार्तंडाने डॉक्टर बेबीचा रागाचा पारा चांगलाच चढला होता त्या धर्म मार्तंडाचं पूर्वी ऐकलंय आपण आता निदान ह्या जेठ युगात या संगणक युगात तरी सोडा अहो माणूस येथून तेथून एतूं एकच एवढंच नव्हे मुस्लिम ख्रिस्त देखील देवाने निर्माण केलेली माणसं आहेत त्यांच्या शरीरातलं रक्त दुसऱ्या रंगाचं आणि आपल्या शरीरातलं रक्त लाल रंगाचं असं नाही साऱ्या माणसाच्या अंगात लालच लाल रक्त दिसेन मग हा भेदभाव कशा मी पाटील मंडळींना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही मग मग आता तुम्ही ऐका तुम्ही ही बैठक सोडा मी पण सोबत येते आपल्याला नको ही यात्रा आणि हा महादेव वेळे आहेस पुरी या महादेवाच्या कृपा प्रसादाने आपण राहतोय त्याला पाठ फिरणं चांगलं नाही पुरी ठीक आहे मग त्या पाटील मंडळींना भेटते पहा भेटून आणि ती तडक गेली रावसाहेब आणि पाटील पंचमंडळी बसले होते काकाजी कोण डॉक्टर बेबी हा काय बेटी काकाजी गौतमला मंदिरात प्रवेश का नाही सारे चुप्प झाले ज्या माणसाच्या पुढाकार आणि या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्याच माणसाला आज यात्रेच्या दिवशी तुम्ही विसरलात कुणीच बोललं नाही कारण काय तर तो मागासवर्गीय आहे म्हणून पण बेटी पहिल्यापासून अशीच रीत ती रीत विपरीत आहे काकाजी आपण आता एकविसाव्या शतकात राहतोय काही नवीन विचार घ्या आचार घ्या आचार करा शेवटी निर्णय झाला गौतमला मंदिरात प्रवेश करू द्यायचा बेबी आनंदानं गौतमकडं पळाली कुठल्या तरी विजयाचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं त्यानंतर त्यानंतर मात्र गौतमनं साऱ्याच कार्यक्रमाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तिसऱ्या दिवशी यात्रेचा समारोप झाला सकाळ झाली आता रात्रीचा पाऊस थांबला होता गेल्या एक दीड महिन्यापासून उन्हाचा तडाखा जबरदस्त होता आता जून महिना लागला मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि तिसऱ्या दिवशी रात्री धो धो पाऊस पडला सारी वसुंधरा या मृगसरींनी ओली चिंब झाली सारा असमंत कस्तुरी गंधानं न्हावून निघाली प्रत्येक शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसू लागला आता पेरणीला सुरुवात होईल म्हणून प्रत्येक जण त्या तयारला लागला अण्णा पाटलानं बँकेत प्रपोजल टाकून ट्रॅक्टर विकत घेतला त्याच्यावर त्यांचा मोठा मुलगा शेखर होता बाबू पेरणीसाठी आणखी काही अवजार लागतील तर घेऊन ये र ऑर्डर दिली बाबा अरे पण पेरणीचे दिवस आले ना दोन दिवसात तयार करून देणार आहे मग हरकत नाही पाटलानं ओसरीत टांगलेलं शर्ट घातलं टोपी घातली माझी काटी रे सुनबाई या पिंट्यानं इकडे आणली या आणते एवढ्यात आवास वाढाव वा माय कोण आली मांगीन आली आवास आहे आज कोण व तू मी जणी मांगीन मामाजी बाई पिऱ्या कुठं गेला ते पाठूनच गेले कुठे कुणाचा बैल मेला म्हणत नदीकाठी फेकलाय त्याचं चांबडं काढायला गेलेत बैलाचं चांबडं काढाले हो तरी माया मोठा पोरगा जाऊ नका म्हणे त्याला हे पटत नाही जनी मांगीन सांगू लागली पण हे म्हणत आपण जातीनं मांग आहोत आपला धंदाच आहे हा भीक मागणं प्रत्येक अमावशेले अवस मागणं बरोबर आहे गिराणाच्या टायमीले गिराण मागणं हे आपल्याला करावंच लागते आला जन्म त्याच्यासाठीच आहे पण पोऱ्याला नाही पटत हे ऐकून पाटील हसले म्हणाले शाळा शिकतो त्याचे विचार वेगळेच आहेत बरं काही काम असेल तर त्याईले आले की पाठवून देऊ काय हो गावात दौंडी द्यायची आहे दौंडी हो ग्रामपंचायतीचा टॅक्स भरायची मी संध्याकाळी पाठवून देईन चालेल आणि ती गेली आणि पाटील मलाकडे जाऊ लागले भल्या सकाळी झाबू मास्तर गौतमच्या घरी आले अरे आहे काय गौतम घरी कोण मी झाबू मास्तर या मास्तर जय भीम जय भीम जय भीम गौतम बाबांचा महानिर्वाण दिन आहे तेव्हा म्हटलं आपण मुंबईला जावं तू मंत्रालयात आपल्या शाळेंसाठी गावात शाळा उघडण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना भेटणार होता म्हणून म्हणून म्हटलं चैत्यभूमीवरही जाणं होतं आणि मंत्रालयातही ठीक आहे मास्तर जाऊया लागा तयार आणि दुसऱ्या दिवशी गौतम आणि झाबू मास्तर मुंबईला जाण्यास निघाले अकोला स्टेशनवर हवडा बॉम्बे एक्सप्रेसमध्ये रात्री नऊ वाजता गौतम व मास्तर बसले सकाळी आठच्या जवळपास ते दादरला उतरले स्टेशनवर लोकांची तुफान गर्दी दादऱ्यावरून खाली उतरणंही कठीण बाहेर एका हॉटेलात दोघेही फ्रेश झाले मंत्रालय साडे दहाला उघडणार होतं या दरम्यान आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या चैत्यभूमीचे दर्शन घेऊन येऊ वेळोवेळी मुंबईला आपण कोठे येतो ते चैत्यभूमीच्या दिशेनं चालू लागले चैत्यभूमी समुद्रकिनारी होती घुमटाकार मंदिर आत बाबासाहेबांचा पुतळा बौद्ध भिक्षुक आजूबाजूला समोर पुस्तकांची कॅसेट विक्रीची दुकाने गौतम नव मास्तरनं कॅसेट विकत घेतली मुंबईची आठवण देवदर्शन आटोपून ते परत स्टेशनवर आले रेल्वेने शिवाजी टर्मिनल्सवर उतरले मंत्रालयात ते बरोबर सव्वा अकराला आले शिक्षण मंत्र्याच्या केबिनजवळ आले आणि समजलं की मंत्री महोदय गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्या जिल्ह्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा होऊन काही बालके दगावले आहेत म्हणून तीन दिवसापासून मंत्री महोदय दौऱ्यावर होते आज येणार होते सायंकाळपर्यंत म्हणजे आज काम होणारच नाही मास्तर बोलले नंतर ते आमदार निवासात गेले डोंगरगाव मतदारसंघाचे आमदार कोल्हापूरला गेलेले होते गौतम काहीसा नाराज झाला आता काय करावं बोर होण्यापेक्षा आपण गेटवे ऑफ इंडिया पाहावा चालतच ते आले इंडिया गेटजवळ बोर्डावर मुंबा नगरीचा इतिहास लिहिला होता गौतम तो वाचू लागला मुंबई हे नाव या शहरातल्या मुंबादेवी या सुप्रसिद्ध देवीच्या नावावरून पडलं मुळात मुंबई सात बेटांचं शहर कुलाबा छोटा कुलाबा माझगाव माहीम परळी माटुंगा आणि परेल ही ती सात बेटं या एकूण बेटाचा आणि विस्तारित भागाचा कारभार सोळाशे अडुसष्ट साली ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आला वगैरे मजकूर लिहिलेला होता त्यानंतर ते इंडिया गेट जवळ येऊन बसले अथांग समुद्र निसर्गाची अद्भुत निर्मिती एक चमत्कृतीपूर्ण साक्षात्कार इथे बोटीतून समुद्र सफर करता येते ज्याचा खिस्सा गरम त्याचे हे शौक आपण तर गावचं काम करण्यासाठी आलो समोर ताजमहाल हॉटेल आता तीन वाजत आले होते त्यानंतर दोघेही जहांगीर आर्ट गॅलरी पाहायला आलेत तारापोरवाला मत्स्यालय चौपाटी हँगिंग गार्डन हाजी जी आली दर्गा त्यांनी पाहिला रात्र झाली संपूर्ण मुंबा नगरी नव्या नवरीसारखी सजली गौतमपेक्षा मास्तर कमालीचे थकले होते म्हणून दोघांनी जेवणं केलीत आणि चालत चालत शिवाजी टर्मिनल्सवर आले झोप येत नव्हती तेवढे बसले फक्त आणि थोड्याच वेळानं मग वर्तमानपत्र अंतरून ते दोघेही त्यावर झोपलेत दिवसभर हिंडून हिंडून दोघेही फार थकले होते डोळा लागला तर सकाळपर्यंत दोघांनाही जाग आला नाही गाड झोप लागली सकाळी जाग आली मास्तर पाहता तर त्यांचा किस्सा कापलेला गौतम साडेपाचशे रुपये लंपात झाले रे मास्तर हे मुंबई आहे ते कपाळावर हात मारून बसले ऑफिसच्या वेळेत ते मंत्रालयात आले सचिवांना भेटले गवई तुम्ही अर्ज आणि संपूर्ण प्रस्ताव मंत्रालयात सादर करा प्रस्ताव कालच सादर केला आहे सर पण मंत्री महोदय नव्हते ठीक आहे मंत्री केबिनमध्ये होते गौतम आणि मास्तर मंत्र्यांच्या केबिनमध्ये गेले त्यांनी संपूर्ण परिस्थिती मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली डोंगराळ भाग अतिदुर्गम परिसर झाडीपट्टी दरवर्षी रोगांचा प्रादुर्भाव मंत्र्यांनी शाळेच्या प्रस्तावावर मंजुरी दिली गवई आमचं शासन गोरगरीब दिनदुबळ्यांसाठी आहे तुम्ही दलित राजकीय कार्यकर्ते आम्ही नाराज करणार नाही अर्ज तथा प्रस्ताव मंजूर केला तो सचिवांना देऊन या लवकरच तुमच्या डोंगरगावला शाळा सुरू होईल असं आश्वासन मी तुम्हाला देतो धन्यवाद साहेब आणि ते शिक्षण मंत्र्यांच्या केबिन बाहेर पडले सचिवांच्या केबिनमध्ये गेले के साहेब हा शाळेचा सा प्रस्ताव मंत्री महोदयांनी दे मंजुरी देऊन तुमच्याकडे देण्याचा सा, सांगितलं आहे हो हो द्या गौतमनी प्रस्ताव सचिवांना दिला आणि आणि ते दोघेही मंत्रालया बाहेर पडले उराशी स्वप्न साकार होण्याचा आनंद घेऊन पहाटे चार वाजता गौतम आणि मास्तर बिगर तिकीट आपल्या गावी परत जाण्यासाठी रेल्वेत बसले रेल्वे सुरू झाली स्टेशन मागे पडत होते दादर डोंबिवली कल्याण असे एकामागे एक, एक स्टेशन मागे पडत होते अशातच जळगाव मागं पडलं समोर भुसावळ आणि या दरम्यान टी सीनं दोघांना पकडलं दंड द्यावा लागेल आमच्याकडे पैसेच नाहीत साहेब असं कसं रेल्वेत फुकट प्रवास करता का सुशिक्षित दिसत आहे आणि असलं वाग ना साहेब यांचा खिसा कापला गेला आणि माझ्याजवळचे पैसे खर्च पाण्यात खर्च झालेत ते काही नाही तुम्ही दंडासपात्र आहात आम्ही कुठं नाही म्हणतो पण काही गोष्टीला पर्यायच नसतो साहेब वादविवाद सुरू होता अशातच भुसावळ आलं या उतराखाली ते खाली उतरले त्यांच्यासोबत टी सी आता सांगा काय करायचं ते तुम्ही ठरवा साहेब पण आम्ही मुंबईला कशासाठी आलो होतो ते सांगतो आणि गौतमनं टी सीला सगळी हकीकत सांगितली ही बघा शाळेच्या प्रस्तावाची ओसी अरे वाह आणि बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतलं शब्स क्षणभर कोणीच कोणासोबत बोललं नाही नंतर टी सी बोलले कुठं उतरणार अकोला मीही अकोल्याचा राहणार आहे असं होय काय ना आपलं शिरसाट आमच्या पक्षात एक शिरसाट शरद शिरसाट आहेत ते माझे मोठे भाऊ छान पहा कसा योगायोग आहे परिचय झाला तो कोणत्या पद्धतीतून दोघंही हसले चहा घेऊ माझ्याजवळ पैसे नाहीत माझ्याजवळ आहेत ना ते हसले बाहेर चहा घेतला तुम्हाला दररोज असे विदाऊट तिकीट प्रवासी मिळत असतील मिळतात ना रेल्वेत प्रामाणिकपणा असतात तर रेल्वेनं विमानासारखी सेवा दिली असती खरं आहे आता माझी ड्युटी संपली इथं पूर्ण स्टाफ बदलेल आमचं हेडक्वॉर्टर भुसावरचं म्हणून इथे अर्धा तास गाडीचा हॉल्ट असतो आता तुम्हाला मी पैसे देतो तिकीट काढून घ्या कशाला पुन्हा एखादा टी सी भेटला तर हे घ्या शंभर रुपये तुमचा पत्ता द्या मी मनी ऑर्डरनं तुमचे पैसे परत पाठवीन आपण एकाच गावचे जातीचे निघालो तेव्हा पैसे परत नाही नाही परत घ्याल तरच पैसे द्या ठीक आहे त्याने आपला पत्ता दिला एन टी शिरसाट मध्य रेल्वे टी सी क्वार्टर बी सिक्स्टीन कंडारी रोड भुसावळ जिल्हा जळगाव धन्यवाद हॅव अ नाईस जर्नी थँक यू आणि गौतम दोन तिकीटे घेऊन मास्तरसह रेल्वेत बसले रेल्वे जलद गतीनं धावत होती रात्रीच्या आठ दहाला रेल्वे अकोला स्टेशनला टच झाली तेथून आम्ही पायी डोंगरगावच्या रस्त्यानं निघालो अंधारला फाटा देत पावले रस्ता काटत निघालो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद